हॅलो फ्रेंड्स मला सांगा बागेत जायला कोणाकोणाला आवडतं हो हो मला माहिती आहे सर्वांनाच बागेत जायला आवडतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बागेत जायला आवडत असतं था. बागेत गेल्यानंतर फ्रेश वाटतं ताजी स्वच्छ हवा हसणारी खेळणारी मुलं कारंजे पक्षी फुलपाखरे हिरवळ झाडी हे सगळं बागेत पाहायला मिळतं मुलं तर आईबाबांकडे बागेत जाण्यासाठी हट्ट करतात काय काय आणखीन असतं बरं बागेत झोके सिसो घसरगुंडी फिरते पाणी हे सगळं बागेत आणखीन खेळायला देखील असतं बागेत गेल्यानंतर मजा असते कोरोनामुळे आपल्याला आता बागेत जाणं शक्य नाही कारण आपण घरी राहिलो तरच सुरक्षित राहू म्हणून स्टे होम स्टे सेफ मग घरी बसून करायचं काय तर चला आपण आज इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील पहिली कविता प्ले टाईम या कवितेतून आज बागेचे चक्कर टाकून येऊयात मग या पुस्तकातील जी पहिली पोएम आहे त्या पहिल्या पोएममधले मधले काही कठीण शब्द आपण पाहणार आहोत फन टाइम प्ले टाइम क्लाईम रन लॅडर स्लाइड मेरी गो राउंड

अमेरिगो गो राउंड लेट्स अ टेक अ राईड हिअर्स अ स्विंग गो अँड फ्रो बाउंस असी स हाय अँड लो या कवितेमध्ये फन टाइम म्हणजेच मोज मजा करण्याची वेळ प्ले टाइम म्हणजे खेळण्याची वेळ नाव वी रन म्हणजे मुलं काय करत आहेत आत्ता आहेत नाव वी क्लॅम आम्ही आहेत कशावरती अप द लायडर अँड डाऊन द स्लायड म्हणजेच शिड्यावरती चढून घसरगुंडीवर घसरतोय अ मेरी गो राऊंड एक अ राईड म्हणजेच गोल फिरत्या पाण्यामध्ये आम्ही काय करतो एक एक चक्कर घेतो हिअर्स अ स्विंग गो अँड फ्रो झोक्यावरती आम्ही वरती आणि खाली करतोय बाउंस द सॉ हाय अँड लो आणि सी सॉवरती आम्ही बाउन्स होतोय हाय अँड लो हाय अँड लो म्हणजेच वर आणि खाली समजली का कविता मग ही कविता ॲक्शन करून म्हणायची आहे ॲक्शन म्हणजेच कृती आता फळ्यावरती मी काही अवघड शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत ते लिहून घ्या हे शब्द पाच पाच वेळेस तुमच्या वहीमध्ये लिहून काढा